हालात बरं झालं, काही कळलं का उवेच्या आईचं? सरुमावशी, ओवी कशी आहे? बरी नाही आहे ग पोर. आता कांता भाऊजी आणि शरू फिरायला घेऊन गेलेत तिला, पण आईचा ध्यास घेतलाय ग पोरीने. दिवसभरात फारस खाल्लंही नाहीये काही. आम्ही रमवायचा प्रयत्न करतोय तिला, पण कावरी बावरी झालीय, चेहरा एवढूसा झालाय ग पोरीचा. साहजिकच आहे म्हणा, खूप लहान आहे ना ती. पण मग आता काय करायचं? काय करायचं म्हणजे, ओवीला सांभाळायचं. ओवीची आई जोवर परत येत नाही तोवर आपण तिचं पालकत्व घ्यायचं. चालेल चालेल, तिचं सामान सगळं ठेवते नीट. मावशी हे काय? अरे संध्याकाळी मी मंडळात गेले होते ना, तेव्हा येताना ओवी साठी काही सामान आणलं. फार काही नाही रे, थोडासा खाऊ आहे, पुस्तक आहेत, हेअरबँड आहे, बांगड्या आणि बाहुल्या. हे बघ, आम्ही सुद्धा येताना थोडं काहीतरी घेऊन आलोय. काय झालं? काही नाही रे, मी ओवी साठी ना काही वस्तू आणल्या होत्या, तर हिने मला ना विचारता तसंच काहीतरी आणलंय. श्री फार काही नाही रे, थोडा खाऊ, पुस्तक, हेअरबँड, बांगड्या आणि बाहुल्या. दाखव. आणि मग या पिशवीत जे पुस्तक आहे त्यातली गोष्ट मी तुला वाचून दाखवणार. अरे वा, म्हणजे ओवी चित्र बघणार आणि मी सांगणार काय 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 होतंय गोष्टी. आणि मग आपण या पंपनीत खेळूया. अरे हे काय सगळं? ओवी साठी सामान. अय्या, माझी आई आली का?